बाळशास्त्री जांभेकरांनी जे रोपटं लावलेलं होतं मराठी पत्रकारितेचं, त्याचा वटवृक्ष व्हायला फारसा वेळ लागला नाही. आणि या वटवृक्षाच्या सावलीमध्ये नंतर आपण पाहिलं की भारतातील जी अवघी स्वातंत्र्य चळवळ होती, तो स्वातंत्र्य लढा होता, हा स्वातंत्र्य लढा या वटवृक्षाच्या सावलीमध्ये लढला गेला. लोकमान्य टिळकांच्या केसरी आणि मराठाच्या माध्यमातून जी स्वातंत्र्यासाठीची हाक दिली गेली, ती हाक मराठी वर्तमानपत्रातून मराठी भाषेतून दिली गेली आणि ती अवघ्या देशाने ऐकली. त्यामुळे मराठी वर्तमानपत्राचं किंवा मराठी पत्रकारितेचं जे महत्व आहे, हे महत्व अफाट आहे. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणची सुरुवात केली, ती सुरुवातच त्यांनी बहुभाषिक तत्वावर केली. स्वतः बाळशास्त्री जांभेकर 14 भाषांचा अभ्यास केलेले प्रकांड पंडित होते. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये प्राध्यापकाची भूमिका निभावणारे, हवामान तज्ञाची भूमिका निभावणारे, असे म्हणजे वेगवेगळ्या क्षमता असलेले अत्यंत बुद्धिमान संपादक, गाद्य संपादक होते. आणि त्यांनी सुरुवातच जी केली, त्या सुरुवातीमध्ये 2 भाषांमध्ये दर्पण छापलं जात होतं, इंग्रजी आणि मराठी. यातून त्यांना, मला असं वाटतं की जो संदेश द्यायचा होता तो संदेश असाच द्यायचा होता मराठी पत्रकारितेला, मराठी पत्रकारांना, की तुम्हाला बहुभाषिकत्व स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. स्वतः बाळशास्त्री 14 भाषांमध्ये तज्ञ होते, ते त्यामध्ये बोलू शकत होते, लिहू शकत होते. आणि त्यामुळे मराठी पत्रकारितेला, पत्रकारितेची सुरुवातच जी आहे, ही सुरुवातच एका चांगल्या हातातून, चांगल्या संपादकाच्या माध्यमातून झालेली आपण पाहिली.